नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11 विषय मराठी यामध्ये उपयोजित मराठी भाग चौथा यात जे आपल्याला पाच घटक अभ्यासायचे आहेत त्यातील पहिला घटक आहे सूत्र संचालन। यामध्ये आपण या पूर्वीच्या भागात प्रास्ताविक आणि सूत्र संचालनाचे स्वरूप पाहिलेलं आहे। यामध्ये पाहिलं आपण की सूत्र संचालन यात कालानुरूप बरेचसे बदल झालेले आहेत। अलीकडच्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आदर्श सूत्र संचालकाची गरज आहे। अलीकडे पाहतो आपण की सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यवसाय, कौटुंबिक आणि विशेषतः आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि संगीत विषयक अशा विविध क्षेत्रामध्ये सूत्र संचालकाची आवश्यकता आहे। पूर्वीच्या काळामध्ये सूत्र संचालन करणं हे हौशी मानलं जायचं, पण अलीकडच्या काळामध्ये सूत्र संचालन हे एक व्यावसायिक क्षेत्र बनलेलं आहे, कदाचित ते करिअरचं क्षेत्र बनलेलं आहे आणि सूत्र संचालन करणं हे वलयांकित क्षेत्र बनलेलं आहे। आपण पाहतो की आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी यामध्ये विशेषतः दूरचित्रवाणी या प्रसार माध्यमात आदर्श सूत्र संचालन याला खूप महत्त्व अलीकडच्या काळामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये असे काही कार्यक्रम आहेत की ज्या कार्यक्रमाचं महत्त्व हे आदर्श सूत्र संचालनामुळे वाढलेलं आहे। दूरचित्रवाणीवर किंवा दूरदर्शनवर TRP म्हणून एक सर्वे असतो। TRP म्हणजे दूरचित्रवाणीचा प्रेक्षक वर्ग हा कोणत्या चॅनेलसाठी जास्त आहे किंवा विशेषतः कोणत्या कार्यक्रमासाठी जास्त आहे याचं मूल्यांकन केलं जातं। आणि एखादा कार्यक्रम एखाद्या सूत्र संचालकामुळे जर सूत्र संचालक चांगला असेल तर त्याचा TRP खूप वाढत जातो, कदाचित त्या चॅनेलला अतिशय महत्त्व येत जातं। उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण पाहतो की मागच्या काही वर्षापूर्वी कोण बनेगा करोडपती हा एक TV रियालिटी शो होता। यामध्ये अमिताभजी बच्चन यांनी दर्जेदार सूत्र संचालन केलं आणि तो कार्यक्रम एवढा गाजला, एवढा पॉप्युलर झाला की त्या चॅनलचा TRP खूप वाढला। कदाचित TRP एखाद्या कार्यक्रमाचा जर जास्त असेल तर त्याचं जाहिरातीचं मूल्यसुद्धा वाढतं। आणि म्हणून आपण पाहतो की असे काही कार्यक्रम जसं आता अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर निलेश सागळे हे चल हवाई उद्या या विनोदी कार्यक्रमाचं संचालन करतात, सूत्र संचालन करतात आणि त्यांच्या दर्जेदार सूत्र संचालनामुळे त्या कार्यक्रमाचा एक प्रेक्षक वर्गसुद्धा खूप वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो। किंवा कपिल शर्मा हा एक शो आहे, किंवा आणखी असे पुरस्कार सोहळे असतात TV वगैरे, त्या चॅनलचे गौरव पुरस्कार सोहळे असतात। आणि सांगायचा उद्देश काय की अलीकडे सूत्र संचालन हे क्षेत्र मर्यादित राहिले नाही, त्या क्षेत्राचा विस्तार खूप वाढत गेलेला आहे। आणि जे अभिनेते किंवा उत्तम कलाकार आहेत हे सुद्धा सूत्र संचालन करण्याचं काम करताना अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। का? कारण अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट सूत्र संचालन करणं ही जशी कला आहे ते शास्त्रसुद्धा आहे। आणि
ज्यांना ते चांगल्या पद्धतीने जमतं अशांना खूप मोठं मानधन दिलं जातं आणि कार्यक्रमाचं सादरीकरण कसं दर्जेदार होईल, लोकांना कसं आवडेल हे त्यामध्ये पाहिलं जातं आणि म्हणून हे क्षेत्र आता हौशी राहिलं नाही, ते ओलांकित व्यवसाय तो बनलेला आहे। कारण त्यामुळं एखाद्या व्यक्तीला एक वेगळं असं वलय किंवा त्याची प्रतिष्ठा, त्याची कीर्ती, त्याचं नाव किंवा त्याचं मोठेपण हे वाढत जातं। जसं आपण पाहतो की जसं आता मी नावं जी घेतली ना की डॉक्टर निलेश साबळे असतील, कपिल शर्मा असतील, अमिताभजी असतील किंवा असे काही लोक आहेत की ज्या लोकांचं नाव हे या आदर्शाच्या चांगल्या अशा सूत्रसंचलनामुळे ही समाजामध्ये त्यांचं अभिनयाचं क्षेत्र तर निश्चितपणे कौतुकास्पद आहे, आदर्शवत आहे, पण सूत्रसंचलनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपले एक वेगळं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की हे समजा आकाशवाणी दूरदर्शनसाठी झालं, आकाशवाणीमध्ये सुद्धा जे चांगल्या पद्धतीचे निवेदन करतात निवेदक म्हणून, संचालन म्हणून जे चांगलं निवेदन करतात, त्यांचा आवाज असेल किंवा त्यांच्या बोलण्याची शैली असेल किंवा कार्यक्रमाला जोडण्याचं त्यांचं कौशल्य असेल दोन कार्यक्रमाला जोडण्याचं, मग हे जसं त्या क्षेत्रामध्ये जसं एक वेगळेपण त्यांनी निर्माण केलं तसंच आपण पाहतो की समाजामध्ये सुद्धा जी विविध क्षेत्र आहेत, मग सामाजिक असेल, साहित्यिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, कदाचित राजकीय असेल, असे विविध क्षेत्रामध्ये सातत्याने अनेक कार्यक्रम होत असतात। मग त्या ठिकाणी समजा व्याख्यानमाला असेल, संमेलन असतील, बरेच संवाद असतील, चर्चासत्र असतील, कार्यशाळा असतील, वर्धापन दिन असतील, गौरव समारंभ असतील, मेळावे असतील, स्पर्धा असतील किंवा उद्घाटन समारंभ आहेत किंवा अलीकडच्या काळामध्ये तर सूत्रसंचलन हे घरगुती कार्यक्रमसुद्धा करणं हे उचित मानलं जातं। एखादा वाढदिवस असेल, विवाह सोहळे असतील, अशा कार्यक्रमातसुद्धा निवेदन करणाऱ्याला महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग इथं अलीकडे जसं प्रसारमाध्यमं प्रगल्भ होत गेली, समाज प्रगल्भ होत गेला, तशीच ही विविध क्षेत्रसुद्धा अगदी प्रगल्भ होत गेली आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना या ठिकाणी महत्त्व वाढत गेलं आणि साहजिकच यामुळं जे मध्ये मध्ये सूत्रसंचलन करणारे निवेदन करणारे आहेत यांनासुद्धा कदाचित महत्त्व वाढत गेलेलं आहे। मग आपल्याला या उपयोजित मराठीमध्ये समजा सूत्रसंचलन हा भाग पाहत असताना एक आदर्श सूत्रसंचालक कशा पद्धतीने आपल्याला बनता येईल, मग त्यासाठी आपण काय तयारी करावी लागेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं। सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी, मग एक चांगला सूत्रसंचालक बनण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागते। कारण कोणतीही गोष्ट ज्या गोष्टीमुळे आपलं महत्त्व वाढणार आहे किंवा आपलं वलय कुठेतरी समाजात निर्माण होणार आहे की आपलं महत्त्व वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रामध्ये जे कला आहे, शास्त्र आहे ते आपल्याला अवगत करता आलं पाहिजे, आत्मसात करता आलं पाहिजे। मग चांगलं सूत्रसंचालक होण्यासाठी किंवा सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की पहिली गोष्ट किंवा पहिलं जे आपल्याला आदर्श सूत्रसंचालक म्हणून नावारूपाला आपल्याला स्वतःला यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे कौशल्य आत्मसात करता आलं पाहिजे। वाचन यामध्ये आपण पाहतो की सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवं। जर आपल्याला वाटत असेल ना की आपण चांगलं सूत्रसंचालन आपल्याला करता आलं पाहिजे, चांगला सूत्रसंचालक आपल्याला व्हायचं आहे, चांगला सूत्रसंचालक म्हणून आपलं समाजात नाव झालं पाहिजे, लोकांनी आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी आठासाने सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला बोलवावं असं आपल्याला वाटत असेल किंवा आपल्याला या सूत्रसंचलनाच्या क्षेत्राला एक करिअर बनवायचं आहे किंवा आपलं महत्त्व त्या क्षेत्रामध्ये वाढवायचं आहे, आपलं एक मिळकतीचं साधन म्हणून त्या क्षेत्राकडे आपल्याला पाहायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा या कौशल्यास आत्मसात करावं लागेल, वाचन हे कौशल्य आपल्याला आत्मसात करावं लागेल। सूत्रसंचालक चांगला होण्यासाठी आपण खूप वाचन केलं पाहिजे, वाचन हे चौफेर असले पाहिजे, चौफेर
कारण सूत्रसंचालकाला विशिष्ट एकाच प्रकारच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी बोलवलं जात नाही. जर आपण व्यावसायिक म्हणून जर चांगला सूत्रसंचालक होऊ इच्छित असाल तर तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमासाठी बोलवलं जाईल. आणि म्हणून तुम्हाला चौफेर वाचता आलं पाहिजे. कथा कादंबऱ्या आहेत, नाटक काव्य आहे, चरित्र आत्मचरित्र याबरोबरच दैनंदिन वर्तमानपत्र आहेत, पुरवणे आहेत, दिवाळी अंक आहेत, असं विविध वाचन आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने करावं लागणार आहे. वाचन करत असताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिलं तर त्यातून सूत्रसंचालकाची तयारी चांगल्या प्रकारे होते. आणि फक्त वाचनच नव्हे तर ते वाचन करत असताना आपण त्या ठिकाणी आशय तर महत्त्वाचं आहे, आशय तर आपल्याला समजलाच पाहिजे, पण आशयाबरोबरच जी भाषाशैली आहे त्या भाषाशैलीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर सूत्रसंचालनाची पूर्वतयारी आपली चांगली होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कलाक्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीचं वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. आणि सगळ्या क्षेत्राचं, समजा आपण जर एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून सूत्रसंचालन क्षेत्राकडे पाहत असाल तर आपल्याला एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी संचालन करण्यासाठी बोलवलं जाईल, एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक म्हणून आपल्याला बोलवलं जाईल, किंवा एखाद्या समजा कला क्रीडाविषयक किंवा ऐतिहासिक अशा वेगळ्या क्षेत्रातील एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्याला सूत्रसंचालक म्हणून बोलवण्यात येईल. मग जर समजा आपण एक आदर्श सूत्रसंचालक होऊ इच्छित असाल तर आपल्याला चौफेर वाचन करता आलं पाहिजे. समजा एखादा राजकीय कार्यक्रम आहे, त्यासाठी आपण सूत्रसंचालक म्हणून आपल्याला बोलवलं, आपण त्या ठिकाणी एक व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी सूत्रसंचालन करण्यासाठी गेलो तर आपल्याला त्या क्षेत्रातील माहिती असली पाहिजे, विविध पक्षांची माहिती असली पाहिजे, किंवा राजकारण जे करणारे आहेत, जे सन्मानिने आहेत, त्यांची पार्श्वभूमी माहिती असली पाहिजे, किंवा त्यांचं जे काही समजा ते त्या समजा राजकारणामध्ये काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी कायद्यानुसार समजा कशा पद्धतीनं संरक्षण आहे किंवा कशा पद्धतीचे अधिकार त्यांना आहे, ते काय करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी असली पाहिजे. म्हणजे कुठून मिळणार आहे तुम्हाला, जर तुम्ही वाचन केलं तर मिळणार आहे. समजा एखाद्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं असेल, एखाद्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं समारंभाचं, तुम्हाला त्या ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असली पाहिजे. शैक्षणिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं आहे त्याची माहिती असली पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमाचं संचालन करायचं आहे त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. म्हणजे जर तुमचं चौफेर वाचन असेल तर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाचं आदर्श असं सूत्रसंचालन करू शकता. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ याची टिपणी करून ठेवली पाहिजे. जर तुम्हाला आदर्श सूत्रसंचालक पाहिजे असेल, चांगलं सूत्रसंचालन तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही जे काही वाचत असता त्याची नोंद तुम्ही ठेवली पाहिजे. समजा तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी लेखामध्ये चांगली काही वाक्य आवडलेली वाक्य असतील, कुठेतरी नोंद त्याची केली पाहिजे. काही कविता असतील, त्या कवितेतील काही ओळी तुम्हाला त्या ठिकाणी आवडल्या असतील, किंवा कुठेतरी तुम्हाला संचलन करत असताना त्या सांगायची गरज पडत असेल तिथं नोंदी केल्या पाहिजे. काही महत्त्वाच्या घटना असतात, काही महत्त्वाचे प्रसंग असतात, काही किस्से असतात, काही काव्यपंक्ती असतात, काही शेरशायरी असतात, मग असे आपण नोंद केली पाहिजे. वहीमध्ये त्याची टिप्पणी आपण केली पाहिजे. किंवा वर्तमानपत्र वाचत असताना विविध क्षेत्राशी संबंधित जे काही सामान्य ज्ञान आहे ते आपलं अद्ययावत असलं पाहिजे, त्याच्या नोंदी आपण केल्या पाहिजे. एवढंच नव्हे तर मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरशायरी यांचे संग्रह आपल्याकडे असला पाहिजे. आणि गरजेनुसार त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार गरजेनुसार आपण त्या ठिकाणी समर्पकपणे त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. वाचनाचे सामान्यतः दोन भाग पडतात, एक म्हणजे सातत्याने करायचे आणि विविध विषयासंबंधीचे वाचन, आणि दुसरं म्हणजे त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन. वाचन हे दोन प्रकारे आपण करत असतो. सामान्यतः निरंतर वाचन, यामध्ये वर्तमानपत्रांचं वाचन असेल, लेखांचं वाचन असेल,
कथा कादंबऱ्यांचं वाचन असेल, हे निरंतर चालणारी प्रक्रिया असते। आणि दुसरं म्हणजे काय की विशिष्ट कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेलं वाचन। समजा एखादा क्रीडाविषयक समारंभ आहे, एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुरस्कार काही मिळवणारे खेळाडू आणि त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्येच एखादा कोणतरी वक्ता मार्गदर्शनही करणार आहे। अशा कार्यक्रमासाठी आपल्याला सूत्रसंचलन करायचं। मग आपण काय केलं पाहिजे, आपल्याला निरंतर तर वाचन आपण केलेलंच असतं, काही शास्त्र आपण सूत्रसंचलनाचे आपण शिकलेलो असतो, आत्मसात केलेले असतात, कलाही आपण त्या ठिकाणी अवगत केलेली असते। पण जर समजा क्रीडाविषयक कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमासाठी आपण सूत्रसंचालक म्हणून जात असाल, तर अशा वेळी आपण काय केले पाहिजे की समजा आपण कुठल्या कार्यक्रम कुठले समजा की क्रीडाविषयक पुरस्कार किती दिले जाणार आहेत, कुठल्या खेळाचे दिले जाणार आहेत, खो खो संबंधित आहेत, क्रिकेट संबंधित आहेत, मैदानी खेळासंबंधित आहेत, कुठल्या हे आपण अगोदर माहीत करून घेतलं पाहिजे। आणि त्या खेळाचे असणारे काही वैशिष्ट्य असतील किंवा त्या खेळामध्ये कुणी एखाद्याला समजा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही कर्तृत्व दाखवलेलं असेल, काही वेगवेगळे पुरस्कार त्यासंबंधी दिले जाणारे काही विशिष्ट पुरस्कार असतात, कारण खेळासाठी दिले जाणारे पुरस्कारसुद्धा वेगळे असतात। जसं उदाहरण सांगायचं म्हणजे खो खोसाठी इला नावाचा पुरस्कार असतो, किंवा त्या ठिकाणी खेळासाठी सामान्यतः खेलरत्नसारखे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतात। मग हे आपल्याला माहीत असले पाहिजे, किंवा अर्जुन पुरस्कार असतात, किंवा वेगवेगळे पुरस्कार असतात, मग ह्याची माहिती आपल्याला असली पाहिजे। आणि जर ती माहिती आपल्याला असेल तर आपण त्या विशिष्ट कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी संचलन करत असताना एक सूत्रसंचालक, आदर्श सूत्रसंचालक म्हणून आपण त्या ठिकाणी जेव्हा निवेदन करत असतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला प्रसंगी योग्य ते त्या ठिकाणी आपल्याला बोलता येऊ शकतं आणि इनडायरेक्टली त्याची छाप ही श्रोत्यावर त्या ठिकाणी पडत असते। आणि म्हणून हे वाचन आवश्यक आहे। आणि वाचनाचे दोन्ही प्रकार परस्पराशी पूरक आहेत। कधीकधी आपल्याला संचलन करत असताना आपण जे निरंतर वाचन करत असतो, समजा वर्तमानपत्र वाचत असतात सातत्याने, त्यातील काही त्या ठिकाणी किस्से असतात, काही घटना असतात, काही प्रसंग असतात, काही खेळासंबंधी माहिती असते, आपल्याला तिथं उपयोगाला येते। कदाचित त्या ठिकाणी वाचण्याबरोबर आपण चिंतनही सुरू ठेवलं पाहिजे, त्यामधून नवनवे सूचक राहतं आणि ते टिकून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरते आणि त्यामुळं सूत्रसंचालक हे पुस्तकी होत नाही। म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाचे, म्हणजे वाचन आदर्श सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक आहे। तसंच आपल्याला दुसरंही कौशल्य आपल्याला आत्मसात करावं लागतं, श्रवण आणि निरीक्षण। श्रवण आणि निरीक्षण याच्यामध्ये सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमामधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे। म्हणजे श्रवण आणि निरीक्षण, म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो, आपल्याला आदर्श सूत्रसंचालक पाहिजे, मग आपण काय केलं पाहिजे, एखाद्या कार्यक्रमाला जात असताना समजा आपण प्रेक्षक म्हणून श्रोते म्हणून आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तेव्हा आपण अतिशय बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे की तो सूत्रसंचालक, समजा जो कोण संचलन करतो तो सूत्रसंचालक हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी समजा त्या मंचावर वावरतो असेल, त्याची बॉडी लँग्वेज कशा प्रकारची आहे, तो त्या ठिकाणी निवेदन करताना भाषा कशी वापरतो आहे, किंवा त्या ठिकाणी प्रेक्षक आणि तो सादर करणारा यांच्यामध्ये समन्वय कशा पद्धतीने घडवून आणतो आहे, किंवा त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या चैतन्य कशा पद्धतीने निर्माण करतो आहे, म्हणजे अगदी किंवा एखादं समजा काव्य म्हणत असताना, एखादा किस्सा सांगत असताना, एखादा विनोद सांगत असताना, मग तो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सांगतोय हे त्या ठिकाणी बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं पाहिजे। एवढंच नव्हे तर श्रवण म्हणजे ऐकणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजे एखादा कार्यक्रम सादर होत असताना समजा व्याख्यानाचा कार्यक्रम असेल, मुलाखतीचा कार्यक्रम असेल, आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला वाटत असेल की आपण चांगलं संचलन करायचं शिकू तर चिकित्सकपणे ते पाहिलं पाहिजे, चिकित्सकपणे ते ऐकलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाची शक्तीस्थळे त्रुटी यांचा अभ्यास आपण केला पाहिजे। हे तो कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी
त्या सूत्रसंचालकाने कोणकोणत्या क्लुप्त्या वापरलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय एवढंच नव्हे की कुठलाही दर्जेदार कार्यक्रम असेल तर त्यात काही उणीवा पण असतात. समजा त्या स्टेजवरची व्यवस्था असेल, कारण सूत्रसंचालक हा त्या ठिकाणी आयोजकांना त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी त्या कार्यक्रमाची सोपवलेली असते. म्हणजे सूत्रसंचालक हा तो कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी जेवढं काही करेल तेवढं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं समजा जे स्वरूप आहे ते स्वरूप त्या ठिकाणी एकतर चांगलं स्वरूप त्या ठिकाणी प्रेक्षकांना श्रोत्यांना जाणवतं. त्याचा दर्जेदारपणा, त्याचा उठावदारपणा हा सूत्रसंचालकावर अवलंबून असतो आणि म्हणून त्याची शक्तीस्थळे असतील, काही उणीवा असतील याचा अभ्यास त्याने केला पाहिजे आणि त्यामधून आपली शक्तीस्थळे बळकट करावी. म्हणजे जर चांगला सूत्रसंचालक बनायचं असेल तर वाचन जसं महत्त्वाचं आहे तसंच त्या ठिकाणी श्रवण आणि निरीक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे. यामुळं आपण काय करू की आपली सुद्धा शक्तीस्थळे कोणते म्हणजे आपलं सामर्थ्य, शक्तीस्थळ म्हणजे सामर्थ्य, मग ते आपण बळकट करू. आपल्या जर काही त्रुटी असतील, कारण बऱ्याच वेळा काय होतं की सादर करत असताना एखाद्या कार्यक्रमात सादरीकरण होत असताना काही काही गोष्टी सादर करणाऱ्याच्या लक्षात येत नाही पण समोरच्या प्रेक्षकांच्या लक्षात येतात, श्रोत्यांच्या लक्षात येतात. मग आपण एखाद्या कार्यक्रमात जेव्हा श्रोता बनून जातो तेव्हा त्या ठिकाणी आपण जर बारकाईने तो कार्यक्रम पाहिला, त्याचं अवलोकन केलं किंवा सूक्ष्मपणे निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की त्रुटी काय होतात, चुका काय होतात आणि आपण जेव्हा ते करू तेव्हा साहजिकच त्या चुका आपण काय करू, दूर करू. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतून जसे शिकता येते तसेच त्यांच्या चुकांमधून सुद्धा शिकता येते. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी जसं आपण आत्मसात करू तसंच त्या ठिकाणी ज्या चुका दुसऱ्यांच्या होतात त्या कदाचित आपल्यासुद्धा चुका होत असतील असा विचार करून त्या चुका आपण जर टाळत गेलो तर कदाचित त्या ठिकाणी आपण चांगला सूत्रसंचालक बनू शकतो. सूत्रसंचालकासाठी हा अभ्यासच असतो. आता दूरचित्रवाणीवर आकाशवाणीवर कार्यक्रमाची रेंजर असते ते पाहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दपेक, ध्येयबोली, सवादीपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदनशील कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य शिकता येतात. यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात, हे पुन्हा पुन्हा पाहता ऐकता येतात. स्वतःची निवेदन शैली घडवण्यासाठी त्यांचा फायदा होतो. अलीकडे आपण बघतो की सातत्याने आकाशवाणीवर कार्यक्रम होतात, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम होतात किंवा यूट्यूबवर अनेक कार्यक्रम असतात. मग आपल्याला जर आदर्श सूत्रसंचालक हवंसं वाटत असेल तर आपण हे कार्यक्रम अतिशय बारकाईनं पाहिले पाहिजे. मग जो निवेदन करणार आहे त्याचा आवाज असेल, त्या आवाजाची शैली असेल, चढउतार असतील किंवा त्या ठिकाणी समजा त्याचं निवेदन आहे हे अतिशय बारकाईनं पाहिलं पाहिजे. मग त्याची शब्दफेक असेल, त्याची देहबोली असेल, त्याची सहजता असेल किंवा निवेदन कौशल्य असेल, प्रसंगावधान असेल, हे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. आणि हे जर आपण बारकाईने पाहिलं तर साहजिकच आपल्यामध्ये जे सूत्रसंचालनाचं कौशल्य आहे ते चांगल्या पद्धतीने आत्मसात होईल आणि आपण एक आदर्श सूत्रसंचालक म्हणून नावारूपाला आलेला असाल किंवा आपली जी काही समजा एक प्रसिद्धी समाजामध्ये आहे ते एक चांगला सूत्रसंचालक म्हणून होईल आणि कदाचित आपणास विविध कार्यक्रमासाठी निश्चितपणे आदराने त्या ठिकाणी बोलवलं जाईल. त्याच्यानंतर आवाजाची जोपासना हे कौशल्य आपण त्या ठिकाणी आत्मसात केलं पाहिजे. आवाजाची जोपासना. सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून. त्याचा आवाज हा दर्जेदार असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागते. अलीकडे बघतो आपण का अलीकडे समजा जे माईक आहे, साऊंड सिस्टीम आहे, अतिशय दर्जेदार आहेत. अलीकडे टेक्निक तंत्रज्ञान खूप विकसित झालेले आहे आणि त्याच्यामुळं आपण पाहतो की कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी साऊंड सिस्टीम, माईक सिस्टीम हे चांगले असते आणि त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. आणि
मग यामध्ये प्रकट वाचन असेल, कविता वाचन असेल, अभिवाचन असेल, पठन असेल। यामध्ये उच्चार स्पष्टता असली पाहिजे, उच्चार शुद्धता असली पाहिजे। निवेदनातील आरोह अवरोह यांचे आपल्याला सराव करता करावा लागतो। आवाजाची गती आहे, लय आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण अति खूप वेगात बोलणं हेही योग्य नाही आणि अति सावकाश बोलणं हेही उचित नाही। आपल्याला त्याचं ताळमेळ त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बसवता आला पाहिजे आणि त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात। आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झाले आहे, त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्ये पाळावी। चांगला सूत्रसंचालक होण्यासाठी आवाजाला त्या ठिकाणी तेवढंच महत्त्व हे दिलं गेलं पाहिजे। मग त्यामध्ये आवाजाची चढउतार असेल किंवा त्या ठिकाणी समजा कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आपण भाषा वापरणं आणि त्या ठिकाणी ती उच्चारणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि याच्यानंतर ध्वनी वर्धकाच्या वापराचा सराव हे तेवढंच महत्त्वाचं आहे। ध्वनी ध्वनिवर्धकाचा सराव म्हणजे माईकचा सराव असला पाहिजे। कारण असं बोलणं वेगळं आणि माईकवर बोलणं वेगळं, यामुळं ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते। म्हणजे निवेदन जे आपण करत असतो, आपण जे काही बोलत असतो, ह्याची परिणामकारकता ही त्या ठिकाणी माईकवर सुद्धा आपलं अवलंबून असतं। म्हणजे आपण माईकवर कसं बोलतोय, समजा माईक आपण आपल्या समजा तोंडापासून किती अंतरावर ठेवावा किंवा कसं, समजा माईक असेल तर आवाज कसा येतो, ह्याचंही त्या ठिकाणी सराव असणं गरजेचं आहे। आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचं अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा। खुले व्यासपीठ व बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे। अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरं जातो। त्याच्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या यशाचे गमक असते। आणि जर समजा ही कौशल्य आत्मसात आपण केली, जर आपलं चौफेर वाचन असेल, आपण अगदी सातत्याने वर्तमानपत्र वाचत असाल, कथा कादंबऱ्या नाटकं किंवा साहित्य किंवा संतांचे वाङ्मय हे सातत्याने आपण समजा वाचत असाल, तर साहजिकच आपल्याला जे काही ज्ञान आहे ते अगदी खूप असेल। आणि एवढंच नव्हे तर त्याची टिप्पणी जर आपण काढत गेला तर त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आपल्याला त्या ठिकाणी समजा त्या कार्यक्रमात निवेदन करत असताना त्याचा उपयोग होईल। आणि जर आपण निवेदन करताना फक्त कार्यक्रम पत्रिकेतील जसं आहे तसं जर आपण वाचत गेलो तर तुमचं महत्त्व एक सूत्रसंचालक, आदर्श सूत्रसंचालक म्हणून समाजात वाढणार नाही। आणि म्हणून तुम्हाला चौफेर वाचन असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण एक दर्जेदार सूत्रसंचालक व्हावा यासाठी तुम्हाला श्रवण आणि निरीक्षण हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे। ज्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असेल त्या ठिकाणी समजा जो कोण संचलन करणारा असतो तो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं संचलन करतो, त्याच्यात कोणती समजा प्रतिभा चांगली आहे, त्याच्यात कोणत्या त्रुटी आहेत हे आपण त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे। आणि हे जर आपण करत गेलो श्रवण आणि निरीक्षण तर आपल्यामध्ये तशा प्रकारचे कौशल्य हे चांगल्या प्रकारे आपल्याला बाणवता येऊ शकते। एवढंच नव्हे आवाज हाय दर्जेदार आपला असला पाहिजे आणि ध्वनिवर्धकाचा सराव, कारण माईकचा सरावसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। हे जर चार कौशल्य आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे आत्मसात आपण केली तर साहजिकच त्या ठिकाणी आपली एक सूत्रसंचालक आदर्श होण्यासाठी पूर्वतयारी चांगली झालेली असते। आणि आपण एखाद्या कार्यक्रमात जेव्हा संचलन करू तेव्हा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं तर महत्त्व असतंच, कारण आपला हेतू कुठला तरी असतो, त्या हेतूनच आपण तो कार्यक्रम आयोजित करत असतो। मग तो हेतू चांगल्या पद्धतीनं साध्य होण्यासाठी मग आपली सूत्रसंचालक म्हणून भूमिका खूप महत्त्वाची असते। कारण सूत्रसंचालक चांगला असेल तर त्या कार्यक्रमाचा दर्जा हा निश्चितपणे उंचावतो, तो
तो कार्यक्रम दिमागदार दिसतो किंवा उठावदार त्या ठिकाणी दिसतो आणि त्याची एक छाप श्रोत्यांच्यावर प्रेक्षकांच्यावर निश्चितपणे पडलेली असते. धन्यवाद. बाकी राहिलेला भाग आपण पुढच्या तासामध्ये.